नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। गट विकास अधिकारी दिग्रस यांच्या शिष्टाईनंतर आष्टा येथील उपोषण मागे। उपोषणकर्त्यांना लवकरच मिळणार घरकुल। इंदू रमेश राठोड व रोहिदास मोहन राठोड हे दोन परिवार घरकुल मिळायला पाहिजे या मागणीकरिता आष्टा ग्रामपंचायत येथे उपोषणास बसले होते। या संदर्भात महाराष्ट्र 24 न्यूज ने बातमी प्रसारित करताच दिग्रसचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी काल उपोषणकर्त्यांना भेट दिली व आज दिनांक 10 ऑक्टोबर रोजी गट विकास अधिकारी रमेश खारोडे यांनी आष्टा येथे भेट देऊन उपोषणकर्त्याच्या मागण्या ऐकून घेतल्या व उपोषणकर्त्यांना घरकुलाचा शब्द दिल्याने इंदुबाई राठोड व रोहिदास राठोड या दोनही परिवाराने उपोषण तुर्तास मागे घेतले आहे। यावेळी गट विकास अधिकारी यांच्या सोबत अपंगाचे नेते दीपक गुलाब जाधव, विस्तार अधिकारी, उपसरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।